काय म्हणता मंडळी, ओळखलं का नाही? कसं ओळखणार तुम्ही, नवीनच आलोय ना इथं. मी लुल्ला नगरचा उड्डाणपूल, आठवलं का? चांगलंय. आता माझ्यावरून भुरकन जाता येत आहे म्हणून, नाहीतर आधी काय दशा होती माहिती आहे का? काय सांगायचं, एवढी लोकसंख्या वाढत चालली आहे, ट्रॅफिक वाढत चाललंय, खरंच खूप गरज होती माझी चौकात. वैतागले होते कोंडव्याकडे जाणारे येणारे लोक, किती वेळ वाया जायचा. लुल्ला नगर चौकातून जायचं म्हणजे कारवाल्यांसाठी डोके दुखीच. कधी कधी तर इतकं ट्रॅफिक व्हायचं की लुल्ला नगरच्या चौकात सुरू झालेली रांग अक्षरशः कोंडव्यापर्यंत अडकलेली असायची. यात अडकलेल्यांच्या अपेक्षांचा जीव मिळालेल्या आश्वासनांमध्येच गुदमरून जायचा. लुल्ला नगर चौकापासून कोंडव्यापर्यंत लागलेलं हे रहदारीचं ग्रहण सुटणं आता हडपसरची गरज झाली होती. मग योगेश टिळेकर साहेब हडपसरचे आमदार झाले. त्यांनी ठरवलंच की ह्या चौकाला माझी म्हणजे लुल्ला नगर उड्डाणपुलाची गरज आहे ते. मग त्यांनी लगोलग पाठपुरावा सुरू केला. तेव्हा त्यांना समजलं की ह्या चौकात पूल बांधायला संरक्षण खात्याची परवानगी आवश्यक आहे. मग काय, आमदार साहेबांनी नुसती परवानगी नाही तर तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर साहेबांना इथं माझ्या इथं चौकात पाहणी करायला आणलं. त्यांना प्रत्यक्ष दाखवलं की इथं ट्रॅफिकची अशी वाईट समस्या आहे ते. मग व्यवस्थित पाठपुरावा करून संरक्षण खात्याची पुलासाठी परवानगी मिळवली. मंडळी, आणि आज तुम्ही बघताय की मी लुल्ला नगर उड्डाणपूल तुमच्या सेवेसाठी उभा आहे. आता मग प्रश्न पडतो की जेव्हा पवार साहेब केंद्रात स्वतः संरक्षण मंत्री होते तेव्हाच का नाही हे सगळं केलं? तेव्हा हडपसरला माझी गरज नव्हती का? लोक त्रासले नव्हते का? दिव्याखालीच अंधार सगळा. म्हणजे लुल्ला नगरचा चौक म्हणजे ट्रॅफिकचा चौक हे जे समीकरणच बनलं होतं, ते समीकरण योगेश टिळेकर साहेबांनी आमदार झाल्यावरच बदललंय. हडपसरचं ट्रॅफिक कमी होत आहे, माझं हडपसर बदलत आहे.